नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जीवन सत्य जाणून घेण्यासाठी प्रेरणादायी मराठी सुविचार। मित्रांनो, नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गेले वर्ष सर्वांना दुःखदायक आणि कष्टदायक असेच गेले आहे। हे वर्ष आपण कधीही विसरू शकत नाही। परंतु मित्रांनो, आपण हेही विसरायचं नाही की नवीन वर्षाच्या नवीन किरणांनी नक्कीच आपलं सर्वांचं जीवन प्रकाशमान होईल, हीच आशा अपेक्षा आपण बाळगूया आणि आपल्या जीवनात पुन्हा एकदा आनंद भरूया। चला तर मग आपल्या जीवनात पुन्हा एकदा नवीन सुविचाराने आनंद भरूया। मित्रांनो, निसर्गाचा नियमच आहे की प्रकाश आला की अंधार निघून जातो, पाणी आले की धूळ आणि घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते। त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात। संपन्नता मनाची चांगली असावी, धनाची नाही, कारण धनाची संपन्नता अहंकार वाढवते आणि मनाची संपन्नता संस्कार रुजवते। मित्रांनो, या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली बुद्धिमत्ता, सर्वात चांगलं हत्यार म्हणजे धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास, सर्वात चांगले औषध आपल्या चेहऱ्यावरील हास्य, आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे। म्हणूनच नेहमी आनंदी व समाधानी राहा। भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही। म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक मर्यादेपर्यंत स्थान आहे। पैशांच्या राशीत लोळणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच आपली खरी श्रीमंती आहे। आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा असं काही मिळतं जे आपल्याला कधी ध्यानीमनी नसतं। यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो। लबाडी, कूटनीती व स्वार्थ ठेवून केलेल्या कर्मात क्षणिक विजय प्राप्त होतो, पण त्यात दीर्घकालीन पराभव लपलेला असतो। ज्याप्रमाणे जंगलात घनदाट झाडांमुळे सर्वत्र सावली निर्माण होते, अगदी तसेच कुटुंब आणि मित्रपरिवार जेवढा मोठा तेवढा संकटात मिळणारा आधारही मोठा। मित्रांनो, या जगात प्रेम करण्यालायक दोनच गोष्टी आहेत, एक दुःख आणि दुसरी परिश्रम। दुःखाशिवाय हृदय निर्मळ होत नाही आणि परिश्रम केल्याशिवाय माणसाचा विकास होत नाही। माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस नोकरी बदलतो, कपडे बदलतो, तरीही तो दुःखी का असतो? कारण माणूस आपला स्वभाव बदलत नाही। एका भक्ताने भगवंताला विचारले, देवा, हे विश्व तूच निर्माण केले आहेस, मला निर्माण करणारा तूच आहेस, तुला मी काय अर्पण करू, तुझेच तुला मी कसे अर्पण करू? भगवंतांनी हसत हसत उत्तर दिले, बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही, तो तूच निर्माण केला आहेस, तो मला अर्पण कर, अवघा संसार सुखाचा होईल। जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटांप्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते। आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवांसारखीच असतात। काही फांद्यांसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असूनही टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी। समोरच्या व्यक्तीच्या मनात घर बनवायला त्याचा विश्वास जिंकावा लागतो, तो विश्वास मिळाल्यावर त्याला टिकवावा लागतो, समजूतदारपणा जपावा लागतो आणि आयुष्यभरासाठी मनात ठेवावा लागतो। असाच माणूस जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो। आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद। आनंद मौल्यवान असूनही आपल्या जन्माबरोबर विनामूल्य मिळाला आहे। बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो की आनंदी राहिल्याने आपले आयुष्य वाढते। म्हणूनच उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा, तो दिवस तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल। जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते, म्हणूनच ती शेवटपर्यंत तोंडात सुरक्षित राहते। या उलट दात कठोर असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात, म्हणूनच त्यांच्यापैकी शेवटपर्यंत एकही शिल्लक राहत नाही। म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात बोलताना कठोर शब्द उच्चारू नका,
जिभेसारखे नम्र लवचिक व्हा, आयुष्यात नेहमी यशस्वी व्हाल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. सबस्क्राईब अँड लाईक अवर चॅनल फॉर वॉचिंग आर्ट, क्राफ्ट, क्रिएटिव्हिटी, बेस्ट पॉझिटिव्ह थॉट्स ऑन लाईफ, मराठी सुविचार, पोएम्स ऑन लाईफ, एज्युकेशनल व्हिडिओ, मॅथ्स ट्रिक्स, वारली पेंटिंग, कार्टून ट्युटोरियल, सिम्पल क्राफ्ट फॉर ऑल फेस्टिवल. थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल सपोर्ट.